नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बी आर्च करावा की बी डिझाईन, कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे ते पण आपल्या माय मराठीमध्ये. आणि हे समजून घेताना आपण दोघींची इलिजिबिलिटी बघणार आहोत की दोन्ही कोर्सला काय काय इलिजिबिलिटी असते, फीस किती असते, स्कोप किती असतो दोन्ही कोर्सना, किंवा दोन्ही कोर्स नंतर सॅलरी किती मिळते तुम्हाला, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, कारण असेच व्हिडिओ मी आपल्या माय मराठीमध्ये आणत असतो. तर चला बघूया ओव्हरव्ह्यू पासून. बघा, बी आर्च म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, हा एक 5 वर्षांचा कोर्स असतो, ज्यामध्ये तुम्हाला थिअरी का जो पार्ट असतो तो पण शिकवला जातो आणि प्रॅक्टिकल नॉलेज जे असतं ते पण तुम्हाला शिकवलं जातं. आणि यामध्ये जे आर्टचं जे प्लॅनिंग असतं, डिझायनिंग असतं, कन्स्ट्रक्शन, कोणकोणते प्रिन्सिपल टेक्निक्स वापरून करायचं असतं ते तुम्हाला इथे शिकवलं जातं बी आर्चमध्ये. आणि जे बी डिझाईन असतं त्यामध्ये तुम्हाला त्या जे असतं प्रोडक्ट डिझायनिंग सारख्या स्पेशलायझेशनमध्ये जाऊ शकतं, जसं की फॅशन डिझाईन, इंडस्ट्रियल डिझाईन, टेक्सटाईल डिझाईन. आणि हा एक 4 वर्षांचा कोर्स असतो. बी आर जो आहे तो 5 वर्षांचा आहे, बी डिझाईन जो आहे 4 वर्षांचा आहे. हा दोन्ही कोर्स जे आहेत अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये येतात, म्हणजे यानंतर तुम्ही मास्टर पण करू शकता दोन्हीमध्ये पण. आणि बघा, बी डिझाईन मध्ये ना तुम्ही स्पेसिफिक स्पेशलायझेशन मध्ये जाऊ शकता, जसं की जर तुम्हाला प्रोडक्ट डिझाईन, जसं की एखादा लॅपटॉप असतो किंवा काही पण प्रोडक्ट असतात त्याचं डिझाईनिंग मध्ये तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला फॅशन डिझायनिंग मध्ये जर जायचं असेल तर ते पण करू शकता, किंवा इंडस्ट्रियल डिझाईन. सध्या हा एक फॉर्मॅट खूप जास्ती फेमस होत आहे, इंडस्ट्रियल डिझाईन, यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. यामध्ये आता हा एक बेसिक डिफरन्स आहे की 5 वर्षांचा कोर्स बी आरचा आहे आणि हा जो बी डिझाईन आहे तो 4 वर्षांचा कोर्स आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी बघितली तर बी आरसाठी 12th पास असणं गरजेचं असतं कोणत्याही स्ट्रीम मधून, आणि बी डिझाईनसाठी पण 12th पास असणं गरजेचं असतं. दोन्हीसाठी एकच काय एलिजिबिलिटी आहे, 12th पास होणं. त्यानंतर बघा, जी फीज असते ना तर ती जवळपास बी आरची जी फी असते ती 80,000 पासून 1.5 लाखांपर्यंत प्रत्येक वर्षासाठी असते, म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागू शकते. आता हे तर कॉलेजवरती पण डिपेंड असते जी फी असते ना, तर काही कॉलेजची जी असते ती जास्ती पण असू शकते किंवा कमी पण असू शकते. आणि जी बी डिझाईनची असते ती 90,000 पासून ते 3.5 लाखांपर्यंत तुम्हाला पडू शकते प्रत्येक वर्षासाठी. तर ही असते फीस. त्यानंतर बघा, जो स्कोप असतो, तर बी आर्च केल्याच्या नंतर तुम्ही आर्किटेक्चर इंजिनियर, हिस्टोरियन बनू शकता, किंवा आर्ट डायरेक्टर असतं, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, रिसर्चर, इंटेरियर डिझायनर, लँडस्केप आर्किटेक्चर, तुम्ही हे जे पोस्ट असतं यावरती तुम्ही काम करू शकता बी आर्च नंतर. आणि जे बी डिझाईन आहे त्यानंतर तुम्ही डिझाईन डायरेक्टर असता, फॅशन डायरेक्टर, टेक्सटाईल किंवा सरफेस डेव्हलपर असतात, फॅशन डिझाईन मध्ये पण जाऊ शकता, किंवा एंटरप्रिनर जे असतात ते पण तुम्ही करू शकता. तर स्कोप दोन्हींचा चांगला, जर तुम्हाला जर वाटत असेल की दोन्हीमध्ये स्कोपमध्ये जास्त काही डिफरन्स आहे का, तर नाही असं काही नाही, दोन्ही पण चांगले. फक्त एवढं की हा 4 वर्षांचा कोर्स आहे, हा 5 वर्षांचा कोर्स आहे. आता जर तुम्हाला जर समजा 1 वर्ष कमी करायचं असेल तर तुम्ही बी डिझाईनसाठी जाऊ शकता. आणि याच्यानंतर जी सॅलरी मिळते, बघा बी आर्च नंतर जी सॅलरी असते ती जवळपास 3 लाखांपासून ते 8 लाखांपर्यंत प्रत्येक वर्षासाठी, लॅक पर ॲनम. हे एल पी एचा अर्थ असा आहे की प्रत्येक वर्षासाठी लॅक पर ॲनम इतकी फी सॅलरी जी आहे ती तुम्हाला पडू शकते. आणि जे बी डिझाईन आहे त्यानंतर जे तुम्हाला 4.5 लाखांपासून ते 8.5 लाखांपर्यंत पॅकेज सहजरित्या मिळून जाऊ शकते प्रत्येक वर्षांसाठी. बघा, हे एक ॲव्हरेज सॅलरी असते, म्हणजे तुम्हाला यापेक्षा जास्तही मिळू शकते किंवा कमीही मिळू शकते, तुमचं नॉलेज आणि कॉलेजवरती पण डिपेंड असतं. तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला दोन कोर्सविषयी काही आणखी माहिती हवी असेल तर कमेंट करून जरूर कळवा मला, मी त्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर देऊन टाकेल. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.